नमस्कार मित्रांनो. सो आपण आता आपल्या सेकंड व्लॉगमध्ये भेटत आहोत. आता सध्या तुम्हाला माहिती आहे की गणपतीचा सीझन चालू आहे आणि आम्ही ॲक्च्युली पहिलं आमचे जे मित्रपरिवार होते ते पहिले एका वेगळ्या ठिकाणी होते आणि आता ते वेगळीकडे शिफ्ट झालेले आहेत. सो वरलीला आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडे गणपती दर्शनासाठी. सो लेट सी. विचार करते की पहिला आपण सुरुवात करूया डॉक्टर रवीकडून. सो चला लेट सी आपण त्यांच्या नंतर आदर्श पावलावर पाऊल टाकून आता आम्ही काय आमची पुढची पिढी. ऍक्च्युली हा मी तुम्हाला ओळख करून देते. हेच ते आमचे दादा डॉक्टर रवी. सो आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे आज गणपती दर्शनासाठी. हा माझा मित्र आहे संदीप भोसले आणि ही त्यांची सौ धर्मपत्नी. नाव काय आपलं? माधुरी भोसले. हा हा. सो या बघूया आपण त्यांनी या वर्षी काय क्रिएटिव्हिटी केली. सर असं पत्रावळीवालं त्यांनी सजावट केली आहे. क्रिएटिव्हिटी असं काय नाहीये. हा एका दिवसातला सुचलेला असा आयटम आहे. कामामुळे मला काही टाइम नव्हता तर मी असा विचार केला की काय करायचं. काहीतरी टाकाऊ बसून मागे आर्च केली त्याही साईडला दोन पिलर केले. पारंपरिक पद्धतीने आपण समुद्रावरती जाऊन मूर्ती विसर्जित करू शकत होतो बट आता सध्या कोरोना गर्दी करता येणार नाहीये. सो इथे सगळ्यांनी कसं फ्लोअरवरती एक आता त्यांनी टाकी सजवलेली आहे आणि त्या टाकीमध्ये आपण आता गणपती मूर्ती विसर्जित करणार आहोत. सो चला पाहूया त्यांनी कशी सजावट केली आहे.
प्रिपरेशन करणार चायनीज तेव्हा इथे सगळे आणि ही रुद्रा ही खाणार आहे रुद्रा हे आहे हाय मोर्या मोर्या गणपती बाप्पा सुखिया मठेवा बाप्पा मोरया मोरया